विषाणूशी संपर्क झाल्यानंतर तुम्ही मला कॉफी सजेस्ट केली. थोडस करू नको, आपल्याला माहित नसतं पहिल्यांदा ब्रँड कुठला आहे काय आहे, पण त्याच्यानंतर मी फक्त कॉफीसाठी म्हणून डीएसएन जॉईन केलं. ऍज अ बिझनेस म्हणून नाही, फक्त प्रोडक्ट घ्यायची होती म्हणून खायचं होतं आणि स्वतः हेल्दी ठेवायचं होतं. पण आता अशी सिच्युएशन आहे, 2008 पासून कंटिन्यू आम्ही तर घेतोच माझ्या मुलासाठी फार मला छान एक्सपिरियन्स आला. एक तर बुद्धीसाठी सुद्धा, कॉन्सन्ट्रेशनसाठी सुद्धा, आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी. आणि या दरम्यान अशी बरीचशी कंपन्या ब्रँड आहेत ज्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट केले की हे सुद्धा तुम्ही युज करा. पण जसं पॅटकर सरांनी सांगितलं की विश्वास हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि या कंपनीचं मला एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जो माणूस प्रोडक्ट वापरतोय तो स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे त्या प्रोडक्टचा. तर तुम्ही स्वतः वापरता, तुम्हाला स्वतःला कळतं तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आता आम्ही ते बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, पण दुसऱ्या कंपन्यांना पण सजेस्ट करतो की तुम्ही हे घ्या, आम्हाला रजिस्टर द्या, तुम्ही युज करा बघा. आणि आपलं जे डे टू डे लाईफ आहे त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट किती कामाचं आहे हे आता आपल्याकडे बघून, जेव्हा मला मी लोकांना सांगायला जात नाही पण माझ्याकडे बघून लोक विचारतो तू काय खातेस, हे महत्वाचं आहे. तू काय खातेस, तुझं एज बघून तुझा एवढा मोठा मुलगा आहे असं वाटत नाही. याचा अर्थ काय, तू स्वतःला मेंटेन करतोस कशा नाही, आमचा आहे कॉफी आहे घ्या, स्वतः पण द्या आम्हाला पण द्या असं. म्हणजे आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे, जसे आपली लाईफ स्टाईल लिव्हिंग स्टाईल पण असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही डीएक्स वापरतो हे आपल्याला सांगताना आपण सेलिब्रिटी आहोत असं वाटलं पाहिजे स्वतःला, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला पटवून द्या. लोक स्वतःहून येणार तुमच्याकडे की तुम्ही काय वापरता, काय खाता, तुमचा मुलगा, तुमची मुलगा जेवढी आहे, तुम्ही जर फिट आहात, फिट अँड फाईन आहात, नेहमी फ्रेश असता, सकाळच्याच मूडमध्ये आपण रात्री असतो. माझं 12 वर्षाआधी शेड्यूल संपत नाही, पण त्यावेळेला सुद्धा मॉर्निंगच्या मूडमध्ये ज्यावेळी आपण असतो त्यात तुम्ही नक्की काहीतरी ब्रँडेड वापरताय. हे लोकांना जेव्हा कळतं ना, तेव्हा लोक स्वतःहून तुम्हाला अप्रोच करतात. आणि ती मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे की लोकांनी तुम्हाला विचारणं, येस तुम्ही काय करता, आम्ही डीएक्सएन करतो, डीएक्सएनचे प्रोडक्ट वापरतो, मग हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येकजण ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे तुम्ही कोणासाठी तरी काम करत नाही सर, तुम्ही प्रत्येकजण स्वतःसाठी काम करताय, स्वतःसाठी. थँक्यू.